मातीचा चुली. यू रिमेम्बर वी हैड दिस मट्टी का चूल्हा पहले, जहाँ पे अपनी दादी खाना बनाती है वैसे. मातीचा चुली कविता नाही हा लेख आहे, मातीचा चुलीचा फक्त उल्लेख आहे. बोलायचे मात्र मला माझ्या मनातले आहे, बोलायचे 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 आहे आणि आत्ता तुम्हाला ते ऐकायचे आहे. समजून घ्या पटवून घ्या, समजून घ्या पटवून घ्या, नाही पटले तरी मला कुठे तुमच्या घरी नांदायचे आहे. कल्पना नाही ही विचारांची ज्योत आहे, नाही तर मग नुसताच अंधार. आधी काय भेटायला जमायचे नाही, आधी काय भेटायला जमायचे नाही. गाडी काय घोडाही नाही, लांब लांब चालतच जायचे आहे. आवडीने भेटायला बैलगाडी आहे. आज काय बैलगाडी नाही, आवड नाही, पण भेटायचे मात्र रोज रोज आहे. काय राव पैसा बोलत आहे, पैसा बोलत आहे, पैसा बोलत आहे. नसला बोलत तरी काम तर काढायचं आहे. हे सारं सुरातच ऐकायचं आहे, सुरासाठी पुन्हा चालू करायचं आहे. कविता नाही हा लेख आहे, मातीच्या चुलीचा फक्त उल्लेख आहे. पुन्हा चालू करायला कोणाकडे वेळ आहे, आता फक्त पुढेच जायचं आहे. आहे लाइटरचा जमाना काडीचा नाही, आहे लाइटरचा जमाना काडीचा नाही. नुसती ठिणगी बस, नुसती ठिणगी बस. सर्व काम एकाच ठिणगीत होत नाही. आग नाही मी लावत आहे, मी तर राव गॅसवर बनवलेल्या जेवणाबद्दल बोलत आहे. कविता नाही हा लेख आहे, अजून चार पाच पाने पुढे तुम्हाला ऐकायची आहे आणि तुम्हालाच ती ऐकायची आहे. नका लगेच नजर फिरू, नका लगेच नजर फिरू. मी नाही पकवणार जास्त, ही आहे थोडीच मोठी गोष्ट. मुद्द्याचा जमाना आहे, मुद्द्याचा जमाना आहे. कोणासाठी कोणाकडे वेळ नाही. कामापुरतंच वागायचं आणि चालायचं आहे. त्याचीच किंमत आज या जगात आहे. काय राव कळतंय का? कळतंय मला, माहीत आहे मला. कळतंय समद, सकळतंय समद, पण वळत नाही. जसा नारळ फोडल्याशिवाय देव पावत नाही. काय करायचं हाय, काय करायचं हाय. मनातल्या पाटातच सारं समजत राहायचं आहे का? बांध तोडून वेगळी दिशा देऊन आयुष्याच्या पिकांना स्वच्छंद आनंद द्यायचा आहे. खाल्लंय तुम्ही तर तुम्हालाच पचवायचं आहे. साध्या सरळ गोष्टी पचवायला बऱ्या. मातीच्या चुलीचा जमाना गेला आहे, मातीच्या चुलीचा जमाना गेला आहे. जेवणाचीच नाही तर जीवनाचीही चव घेऊन येईल आहे. थँक्यू.